हे मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं जमलेले मराठा समाज बांधव हे जयघोष करतायत. या सगळ्यांचाच मराठा आरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यासाठी लढा शांततेच्या मार्गाने लढा मनोज जरांगेंनी पुकारलेला आहे. आणि म्हणूनच आज मनोज जरांगेंना ऐकण्यासाठी हे सगळे एकत्र जमलेत. काय वाटतंय त्यांना, काय अपेक्षा आहेत त्यांच्या मनोज जरांगेंकडून? वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर त्याचप्रमाणे सामान्य कार्यकर्ते इथे जमलेत. माझ्यासोबत आता मारुती भापकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. मनोज जरांगेंनी जो संघर्ष उभा केला, जो लढा उभा केला, काय अपेक्षा मनोज जरांगेंकडून? त्यांनी जी काही ज्या मागणीसाठी लढत आहेत ती मागणी पूर्ण होईल असं आपल्याला वाटतं का? नाही, एकतर मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणलेला आहे. खरं तर मराठवाड्यामध्ये सुलतानी आसमानी संकटाने तिथला शेतकरी संकटात आहे. सगळ्यात जास्त हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून आता जे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आत्महत्या करणारा मराठा समाजाचे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आत्महत्या करतात. शेतमालाला हमी भाव नाही कुठल्या. दुष्काळ पडतोय, आसमानी सुलतानी संकट आहे. मराठा समाजाचं विभाजन आहे, शिक्षणाची अडचण आहे, नोकरीची अडचण आहे. अशा परिस्थितीत जरांगे पाटलांनी जो मुद्दा मांडलेला आहे की मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं, ह्या मागणीला पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज पाठिंबा देतोय. हे आरक्षण देत असताना 50% जी कॅब आहे ती ओलांडून आरक्षण पुढे गेलं तर टिकत नाही. लक्षात आलेला आहे मुद्दा, लक्षात आलेला आहे. या ठिकाणी जमलेल्या सगळ्यांच्याच भावना अशाच जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे 24